Hello students, I am Savita Karande, assistant teacher from ZP Ahmednagar. Welcome in this learning session. Students, you know many words as pen, pencil, school, bag and many others. The word means a meaningful group of letters. Shabda manje aksharancha arthapurna samuh hoy. Some words are small and some words are big. काही शब्द लहान असतात तर काही शब्द मोठे असतात. आपण आपल्याला दिलेल्या मोठ्या शब्दातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. म्हणजे द फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम बिगर वन्स. आपण आपल्याला दिलेला शब्द नीट आणि समजपूर्वक वाचायचा आहे आणि यातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. स्टुडंट्स, यू शुड अरेंज द लेटर्स इन मीनिंगफुल फॉर्म ऑफ वर्ड. स्टुडंट्स, यू शूड फाइंड आउट स्मॉल हिडन वर्ड्स फ्रॉम बिगर वन्स. आणि या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शब्दसंपत्तीचा संग्रह असणं, व्होकॅब्युलरीचा संग्रह असणं आवश्यक आहे. यू मस्ट हॅव कलेक्शन ऑफ मेनी वर्ड्स. चला तर आपण या ॲक्टिव्हिटी अंतर्गत एक उदाहरण घेऊया. आपण मँगो शब्द घेऊया. मँगो हा शब्द सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांच्या परिचयाचा आहे. मँगो या शब्दामध्ये आपल्याला पुढील लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळतात. यम ए यन मॅन, जिओ गो, ए यन एन, ए जिओ एगो, यन ओ नो, ओ यन ऑन, ए यम ओ यन जी अमॉंग आणि ए यम एम. आपल्याला मँगो या शब्दामध्ये 8 अर्थपूर्ण शब्द मिळालेले आहेत. याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, आपण सुद्धा असेच मोठे मोठे शब्द घ्यायचे आहेत आणि यातून लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे. धिस ॲक्टिव्हिटी इज युजफुल फॉर स्टुडंट्स टू एनरिचमेंट ऑफ इंग्लिश व्होकॅब्युलरी. पुढील भागामध्ये आपण या ॲक्टिव्हिटीचा अधिक सखोल अभ्यास करूयात. तोपर्यंत नमस्कार.